दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। सध्या हिवाळा सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्व ट्रेकिंग पॉइंट्स गर्दीने फुलत आहेत। नाशिक जिल्ह्यात अनेक पर्वतरांगा असल्यामुळे नागरिक विविध पर्वतांवर डोंगरांवर जाऊन आपला सकाळचा व्यायाम करून ट्रेकिंग करतात। यामध्ये महिला, पुरुष, वृद्ध तसेच लहान मुले देखील सहभागी होतात। नाशिक शहरापासून सर्वात जवळ असलेले पांडव लेणे या ठिकाणी हजारो ट्रेकर ट्रेकिंग करता सकाळी जात असतात, मात्र सध्या ही ट्रेकिंग धोकादायक झाली असून लेण्या सोडल्यानंतर उवरील डोंगर पर्वतांकडे जाताना या ठिकाणी साइड बॅरिगेट्स तुटले आहेत। नागरिकांना अक्षरशः या दगडांवर बसून रस्ता पार करावा लागतोय आणि हा धोकादायक ट्रॅकवर कधीही अपघात घडू शकतो। यावर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या, अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते असं देखील बोललं जात आहे। याबाबत नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। पांडवलेणे इथून बोलतोय। ट्रेकिंगसाठी बरीच लोक इथे ये जा करत असत आणि ट्रेकिंगसाठी एका ठिकाणी दरड कोसळल्यामुळे एक स्पॉट फार रिस्की झालेला आहे। शक्यतो लहान मुलं आणि महिलांसाठी हे फार रिस्की आहे, त्यामुळे लवकरात लवकर सुधारणा व्हावी। दररोज किंवा दर आठवड्याच्या एंडला नाशिककर उत्साहाने येतात ट्रेकिंगवर। आपण बघत असाल माझ्या एक रस्ता आहे ट्रेकिंगसाठी जाण्याचा। सध्या त्याची थोडीशी जर आपण रस्ता पाहिला तर जाण्यासाठी सरळ रस्ता नाही, थोडीशी त्याच्यात दरड कोसळल्या झालेला असल्यामुळे जायला थोडीशी गैरसोय होत आहे लोकांना। तरी कृपया याच्याकडे जर लक्ष दिलं तर बरं होईल की जेणेकरून नाशिककरांचा जे ट्रेकिंगचा जो आस्वाद घेतात पांडव लेण्यावर येऊन, त्यामुळे प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर दखल घेत या परिसरात तसेच अन्य जागी तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा येथे मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।